डॉक्टर कलाम यांचा सहवास आम्हाला सतत प्रेरणा देत असे. डीआरडीओ मध्ये कलाम यांचे योगदान मोठं असून त्यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य मला मिळालं. त्यांच्या विचारांना सर्वांपर्यंत पोहोचवण्यात या प्रदर्शनामुळे मदत होईल असं मत डीआरडीओच्या एसीएचे डायरेक्टर जनरल प्रवीण कुमार मेहता यांनी व्यक्त केलंय. साहित्यवेद प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्ताने आणि वाचक प्रेरणा दिनानिमित्ताने 14 ते 16 ऑक्टोबर ह्या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या कलाम पर्व ह्या फोटोबायोग्राफी प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी प्रवीण कुमार मेहता बोलत होते. ह्या प्रसंगी डीआरडीओचे निवृत्त डायरेक्टर जनरल डॉक्टर सुभाषचंद्र सत्ती, एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्राध्यापक प्रकाश जोशी, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विज्ञान भारतीचे सहकार्यवायक मुकुंद देशपांडे, माजी महापौर डॉक्टर सतीश देसाई, पुणे महापालिकेतील विधी सल्लागार मंजुषा इदाते, संयोजक कैलास भिंगारे आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत पुणेकर विज्ञान प्रेमींना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. आज यहां पर देखा, उनके फिल्म के अंदर देखा और जो लोगों ने उनके बारे में बताया कि एक बिना किसी अपेक्षा से, बिना किसी किसी इंटरेस्ट के, मतलब अपना कोई उसका स्वतः कोई स्वार्थ न होते हुए, एक बहुत ही जो एक नोबेल कॉज है कि किस प्रकार से हम जो कलाम के थॉट्स हैं या जो उनके विचार थे उनको, जैसा कि अभी मराठी भाषा के अंदर भी एक बुक के द्वारा यहाँ पर विमोचन किया गया उसका.